तीन वेळचे खासदार आणि शिवसेनेचे मातब्बर उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 2019 लोकसभाच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि त्यांना पराभूत करणारे उमेदवार आहेत नारायणगावचे डॉक्टर अमोल कोल्हे. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये नक्की कोणता फॅक्टर होता आपण विचारणार आहोत. मला सांगा डॉक्टरांच्या विजयात कोणता फॅक्टर होता. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे महिला वर्ग आणि तरुण वर्ग. कारण महिला वर्गात डॉक्टर अमोल कोल्हे हे मनामाना होते, घराघरा होते. म्हणजे तरुण वर्गामध्ये ही जे अत्यंत लोकप्रिय होते त्याचे कारण म्हणजे त्यांची जी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी काढली त्यामुळे ते घराघरात पोहोचले आणि याचा हा प्रत्यय त्यांच्या विजयामध्ये दिसून आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला डॉक्टरांच्या विजयामध्ये कोणता फॅक्टर असावा. त्याच्या अगोदर मी अगोदर बाळेश्वरच्या मंदिरात जातो तेव्हा जर सांगितलं होतं काही 51,000 वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे, काय फॅक्टर असावा डॉक्टर कोल्हे यांच्या विजयामध्ये. अमोल कोल्हे हे जे आत्ता निवडून आलेले आहेत एक नारायणगावचा आम्हाला स्वाभिमान आहे. इतका आनंद आणि इतका जल्लोष आम्ही आत्ता केलेला आहे की सांगता येणार नाही आणि इतका मनपूर्वक आम्हाला अभिमान आहे की खूप छान गोष्टी झालेल्या आत्ता आणि हे परिवर्तन आता आहे. हे 15 वर्ष जे काही झाले नाही ते अमोल डॉक्टर अमोल कोल्हे हे करून दाखवतील हे आम्ही स्वेच्छेने सांगतो. आणि खूपच छान डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अभिनंदन. आणि वर्ग मित्र जसे आमच्या आजोबा सौंसर्गे संदगार म्हणून काम करत आहे त्याच खासदार जागे आम्हाला सात अभिनंदन. नारायणगावचं भूमिपुत्र चंद्रताल होते. शेखरान नंतर रोड अमोल कोल्हे हे खासदार झाले. नंतर होते त्यांचा अभिमानी आणि आढळराव पाटलांनी जे आश्वासनं दिली 15 वर्ष त्यांनी काही काम केलं नाही. 15 वर्ष त्यांनी रोडची जे बायपाची काम पूर्ण नाही झाली. बाकीची कामं त्यांनी आपलं ड्युटी करून त्यांना नोकरी नाही लावलं. त्याच्यामुळे त्यांचा पराभव निश्चितच झाला. अमोल कोल्हे जे खासदार झाले त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीची कधी पण किंवा वाई होईल. आपल्याबरोबर आता नारायणगावचे नागरिक रवींद्र वाजगे आहेत. वाजगे साहेब, तुम्हाला काय वाटतं डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येण्याबाबत काय फॅक्टर असावं. आपल्याबरोबर आता राष्ट्रवादी किसान सभा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश शिंदे आहेत, त्यांना आपण विचारतोय. शिंदे साहेब, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये कोणता फॅक्टर होता असं तुम्हाला वाटतं. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये सर्वात जास्त जर म्हणलं तर महिलांचा आणि तरुण वर्गाचा खूप मोठा सहकार आहे. याचं कारण असं आहे की डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांची भूमिका साकारत, त्या माध्यमातून ते घरोघरी पोचलेली आहे आणि घरोघरी पोचल्यानंतर महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्याचप्रमाणे तरुणांचाही प्रसिद्ध प्रतिसाद या दोन्ही गोष्टीमुळे डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातून भरघोस मताने विजयी झाले आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे भरघोस मताने विजयी झाल्याच्या नंतर या शिरूर मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेची घरातल्या घटकांची ही सेवा त्यांच्या हातून करू अशी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याबरोबर आता वारुवाडीचे माजी सरपंच जंगलभाऊ कोल्हे आहेत. जंगलभाऊ, काय वाटतं तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येण्यामधला फॅक्टर काय असावा. आज या ठिकाणी प्रथमतः अमोलभाऊ कोल्हे हे खासदार म्हणून निवडून आले त्यांचे प्रथमतः आम जनतेच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. आणि ज्यांनी संभाजी महाराजांची मालिका घरोघर पोचवली आणि त्या माध्यमातून त्यांची ओळख जनतेने झाली आणि त्याच माध्यमातून अमोलभाऊला हे मतदान झालं असून अमोलभाऊनी ज्या ज्या वेळेस सभेमध्ये भाषण केले त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीवर त्यांनी टीका न करता चांगल्या प्रकारे आपले प्रखर मत मांडले. गावचा विकास असेल, देशाचा विकास असेल हे सर्व करता असताना त्यांनी चांगल्या प्रकारे भाषण करून चांगल्या प्रकारे लोकांची मनं जिंकली
आणि हे सर्व करत असताना जनतेने बी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल आम जनतेचे आणि मतदारांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि यापुढील काळात अमोल भाऊ हे आपल्या जनतेची सर्व समस्या सोडवण्याचं काम याही पुढील काळात करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी आय वन न्यूजचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. आपण जर पाहिलं असेल तर आपण नारायणगाव आणि वारुवाडीतील मतदारांचा कान असा घेतला. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये नक्की कोणता फॅक्टर होता तर अनेक मुद्दे त्यामध्ये आपल्याला समोर आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर असेल तर तो बायपासचा असेल आणि त्यानंतर विमानतळ न झाल्यामुळं असेल किंवा रेल्वेमुळं असेल. त्याचप्रमाणे आता आपल्याला जंगल कोल्हे बोलले की त्यांनी कोणत्याही प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही हे देखील मतदारांना भावलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे ते घरोघर पोहोचले होते आणि त्यामुळं महिलांचं मतदान देखील त्यांना मोठ्या प्रमाणात झालं, तरुणांचं मतदान देखील त्यांना मोठ्या प्रमाणात झालं. हे सर्व जर आपण फॅक्टर विचारात घेतले तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे सर्व मुद्दे विचारात घेतल्यानंतर ते विजयी झालेले आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. कॅमेरामन संजय सह मी किशोर वारुळे, आय वन न्यूज, नारायणगाव.